डॉक्टरांकडे जाऊन आली. त्यांनी सगळ्यांनी मला लोअर बॅकचं ऑपरेट करायला सांगितलं होतं, पण मी इतकी थकली होती की माझ्याकडनं उभं सुद्धा राहिले नव्हतं. 3 महिने मी अशी टोटली बेडवर झोपून होती, म्हणजे टॉयलेटला पण जायचं तर सोबत कोणीतरी येणार तेव्हा मी तिथे जाऊ शकायची. म्हणजे लिटरली असं टेडी सारखं, त्याला असं केलं की असं पडणार, असं केलं की असं पडणार, अशी माझी अवस्था होती. पण इथे सुलाखे डॉक्टर म्हणून त्यांनी इथला ऍड्रेस सांगितला की तुम्ही अशा ठिकाणच्या, तुम्ही भरपूर ठिकाणी फिजिओथेरपी केली पण अशा ठिकाणी तुम्ही जाऊन बघा तुम्हाला काय वाटतं, आणि मग 1 महिना तुम्ही डिले करा. त्यांनी आम्हाला चेन्नईचा ऍड्रेस दिला, चेन्नईच्या डॉक्टरचा फोन पण दिला, आमचं ऑपरेशनची डेट पण ठरली, पण तुम्ही 1 महिना ऍटलिस्ट इथे तुम्ही करून बघा तुम्हाला काय वाटतं, नंतर मग तुम्ही ऑपरेट करा हवं तर. कारण मला नीचा पण प्रॉब्लेम आहे, शोल्डरचा पण आहे आणि लोअर बॅकचा पण आहे. सो इथं आल्यानंतर मला पहिल्याच दिवशी खूप चक्कर आले, ट्रॅक्शन लावलं तेव्हा, आणि असं नव्हतं की असं वाटायचं की काय होईल आता काय नाही. पण मी 5-6 दिवसानंतर मॅमशी सरांशी थोडस कनेक्ट झाल्यानंतर वाटलं की काहीतरी होईल आपल्यात चेंजेस बो असं. पण ते म्हटले की तुम्हाला 100% नाही सांगू शकत, पण 90% तुम्हाला रिझल्ट मिळेल, पण 1-5-7 महिन्याचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. 5-7 महिने मी पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून गेलं, पण मी आज समोर तुमच्या उभं राहू शकते, स्वतः बाईक चालू शकते, मी आज स्वतः फिटनेसला पण येते. थैंक यू टू ईच वन ऑफ यू.